तुम्हाला तुमचं जो उपोषण चाललेलं आहे त्याला सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी इथे आलेले आहेत. अनेक वर्ष आपल्या मागण्या या प्रलंबित आहेत. आता सरकार आंदोलन आमचं एक दिवसाचं आहे. आमचा बेलदार भटका समाज संघ बेलदार भटका समाज आहे. आमच्या समाज पूर्वी हा एकत्र राहत नव्हता, म्हणजे कुठं जायला तिथं राहायचा. तर या आमच्या समाजाला 61 वर्षाचा जो पुरावा आहे तो कुठे आमच्या लोकांना मिळतच नाही. म्हणजे त्यामुळं आमच्या मुलांना काय बऱ्याच मुलांना शाळेसाठी जा 61 वर्षाचा पुरावा जातीचा दाखला मिळतच नाही. जात पडताळणीचा पण दाखला मिळत नाही. त्याच्यामुळं आम्ही 61 वर्षाचा बरीच म्हणजे आमच्याजवळ 95% लोकांकडे 61 वर्षाचा पुरावा नसल्यामुळं आमच्या मुलांना शिक्षणासाठी अडचण होते. आणि 61 वर्षाचा पुरावा हा आमच्या समाजासाठी तरी शिथिल करण्यात यावा याच्यासाठी आमचं हे उपोषण आहे एका दिवसाचं. आणखी काय तुमच्या मागण्या आहेत का? आमच्या मागण्या आहेत आणखी दोन तीन बऱ्याच मागण्या आहेत आमच्या. खाली कित्येक वर्षाची असो याद्या झालेल्या आहेत तरी आमच्या नवीन यादीत लॉकडाऊन काळात घेऊन लावलेल्या नाहीत. गणेश चतुर्थीचा सण यात असल्याने विचार करून केवळ केसरी शिधा पुरवठा विक्रेता विचार न करता सर्व कार्डधारकांना धान्य पुरवठा करावा जरूर याची मागणी आमची होती. आत्मनिर्भर भारत ही योजना आहे, त्याच्यामध्ये रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना 10,000 रुपये देण्यात येतात. अशा परिस्थितीमध्ये हे 10,000 रुपये रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांना हा भटका विमुक्त त्यातला आमचा बेलदार समाज जो आहे तो रस्त्यावर काम करून उदरनिर्वाह करतो ते 10,000 रुपये यांच्या खाती जमा व्हावेत. नाव कसं आपलं? मी मधुकर भीमसेन जाधव उर्फ MB जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाध्यक्ष. पहिली मागणी वीज बिल कमी करणं माफ करावं. त्यानंतर दुसरी मागणी 61 वर्षाचा पुरावा जातीचा शिथिल करावा. तिसरी मागणी की दारिद्र्यरेषेच्या ज्या याद्या आहेत त्या वर्षानुवर्षे पूर्वीच्या आहेत, त्या नवीन पद्धतीने करण्यात आलेल्या नाहीत. ज्यांचे बारमाही शेत आहे आणि ते उपजीविका त्यांच्या धान्यावर करतात त्यांना रेशनिंग मिळतं, परंतु अशी जे विमुक्त पटके हातावरचं पोट आहे यांना मिळत नाही, त्यासाठी दारिद्र्यरेषा अद्ययावत करावी. चौथी मागणी आमची अशी आहे की आत्म राज्य बेलदार भटक्या समाजाने त्यांच्या अनेक वर्ष त्यांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत आणि आमच्या दृष्टीने त्या मागण्या खरंच न्याय्य आहेत. आणि याच्यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे इथे त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. त्यांच्या या मागण्यांकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्र्यांचं लक्ष वेधून लवकरच मंत्रालयात त्यांच्या शिष्टमंडळाची एक बैठक घेऊन त्यांचे प्रश्न जास्तीत जास्त कसे मार्गी लावण्यात येतील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्याचे प्रयत्न केले जातील.